तुमका सगळ्यांक येवकार. आयज आमच्या वांगडा आसा सानंद्रेचो आमदार विरेश बोरकर आनी आरजीबीचो ट्रेजरर अजय कोलकर. आयज ही प्रेस कॉन्फरन्स आपयला ताचें कारण म्हटल्यार जी पदयात्रा रेवोल्युशनरी गोवन्सान 20 तारखेर चालू केल्ली ती बंद जाली आनी तेच्या उपरांत डेप्युटी कलेक्टराची आमच्या वांगडा हियरींग जाली आनी आयज तेची ऑर्डर येयली. ती ऑर्डर कितें येयला आनी आरजीचो फुडें स्टेप कितें आसतलो आनी हेचेर सगळ्या गजालींचेर उलोवपाक आयज तुमकां सगळ्यांक नांव आपयल्लें आसा. जशें तुमी जाणा काल आमची डेप्युटी कलेक्टर वांगडा हियरींग जाली. हियरींग जाल्या उपरांत आमच्या एडवोकेटान एडवोकेट झवेरीन आर्ग्युमेंट्स केले. आर्ग्युमेंट जाल्या उपरांत आमी आमचे पॉयंट्स मांडले की ही पदयात्रा कित्याक चलपाक जाय आनी आमचे कितें लिगल रायट्स आसा. आनी हेच्या पयलीं पदयात्रेच्या बाबतींत सुप्रीम कोर्टाचे दुसऱ्या हायकोर्टाची जजमेंट्स हे सगळें आमी डेप्युटी कलेक्टर साहेबा फुड्यान सगळें दवरलें. आमकां सांगलेलें काल आमकां ऑर्डर दिता म्हणून 7-8 पूण ती काल आमकां ऑर्डर मेळोंक ना. ती ऑर्डर आमकां आयज दनपारां 2 ते 2:30 ह्या मदीं आमकां ती ऑर्डर मेळ्ळा. ती सुद्दां आमी थंय वचोन पुलीस स्टेशनाचेर वचोन ती ऑर्डर घेतला. आमच्या पयलीं मिडिया कडेन न्यूज आवट जाल्लो सेक्शन 144 लागला म्हणून. पूण आमी पूण जी पार्टी आसा आमचो जो 70 पिशुल्ल्याचो जो आमचो TFMMचो कॉर्डिनेटर आसा विटू परब ताका ती ऑर्डर मेळोंक नासली. सो आमी ताका धाडलो पुलीस स्टेशनाचेर वचोन डेप्युटी कलेक्टरा कडेन वचोन ती मागीर पुलीस स्टेशना वयल्यान ऑर्डर ताणी कलेक्ट केली. आनी ती ऑर्डरी बद्दल जर तुमकां सांगपाक गेले जाल्यार ही ऑर्डर घेताना आमकां 100% खात्री आसा गॅरंटी आसा की ही ऑर्डर काडटना जो डेप्युटी कलेक्टर आसा ताचेर भरपूर प्रेशर आसलो आजुनूय ताचेर प्रेशर आसा. ह्या सरकारान बीजेपीच्या डबल इंजीन सरकारान गोंयच्यान आनी सेंट्रल लेवलाच्यान दोनाय सायडींच्यान प्रेशर घालून ती ऑर्डर ताका काडपाक लायल्या. आयज जर ती ऑर्डर पळोवपाक गेले जाल्यार आयज तेणी ऑर्डर दिले तेन्ना 2 ऑर्डरी आमकां दिले. पयली ऑर्डर तेणी जी काडली ती तुमकां जर दाखोवपाक गेले जाल्यार फर्स्ट ऑर्डर जी आसा ह्या फर्स्ट ऑर्डर तेणी काडल्या पळय तितून त्या ऑर्डरीन कितें आसा की काल जे तेंच्यांनी आमी जे तेंच्यांनी हे केल्ले तेंच्यांनी जे काल ऑर्डर आमी आमची पदयात्रा जी थांबयल्ली स्टॉप केल्ली तेचे तेंच्यांनी कन्फर्मेशन दिला की ही जी आमची ऑर्डर आसा ती सारकी आसा म्हणून. हे फर्स्ट तेंची ऑर्डर आसा. आतां तेंकां प्रूव करचें पडलें तेंकां दाखोवचें पडलें आपल्या सायडीच्यान की तेंच्यांनी जे एक्शन घेतले आमची जी पीसफूल जी अवेरनस जी गांधीयन स्टायल जी आमची पदयात्रा आसली पीसफूल अवेरनस क्रिएट करपी एज्युकेशनल जी आमची पदयात्रा आसली ती पदयात्रा तेंच्यांनी आडयल्या ही कन्फर्म करपाक फर्स्ट ऑर्डर आसली. मागीर तेंच्यांनी सेकेंड ऑर्डर काडली. आतां जर सेकेंड ऑर्डर जर तुमी पळोवपाक गेल्यार ही इम्पॉर्टंट ऑर्डर आसा. ही ऑर्डर तुमकां आमी वाचून दाखयता. ही जी ऑर्डर आसा ह्या ऑर्डरीन तेंच्यांनी क्लियर कट बरयला ही जी सेकेंड ऑर्डर आसा सेकेंड ऑर्डरान तेंच्यांनी क्लियर कट बरयला नाव देरफॉर इन एक्सरसाइज ऑफ द पावर्स कन्फर्ड अपॉन मी अंडर सेक्शन 144 of the Criminal Procedure Code 1973, I, Praveen Hire Parab, Sub-Divisional Magistrate, Sattari, Sub-Division, promulgate the following prohibitory order to prevent obstruction, annoyance to the person and disturbance of the public tranquility. Assembly, a very important, assembly of any kind by
together for Mahadevi movement and its affiliates for purpose of demonstration, processions, including Padayatra, protest, etc. is prohibited in Taluka and sub-district Sattari from 21-02-2023 to 28-02-2023. But then he is also 144 Denchani Laila, for 144 Pokta Denchani together for Mahadevi movement, Jayasar, Ani, Denchaja Wangadi Asa, Tenkas Laila. तितून ते म्हणता आम्ही पदयात्रा काढपाक शकना आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करपाक शकना नाले आणि आपले प्रोसेशन काढपाक शकना सो ह्या तरेची 144 सेक्शन त्यांच्यानी आमच्यावर लायले आहे बाकी नेक्स्ट वेरी इंपॉर्टेंट हे जर तुम्ही पोपाक गेले नेक्स्ट इज दिस ऑर्डर shall come into force from 10 p.m. on 21-02-2023 and shall be effective for a period of 60 days. And if you have any code, you can see it. But there, 144 section, then you can see it in 60 days. 60 days. आमची पदयात्रा असली 8 दिवस आठ दीस पदयात्रा त्यांच्यानी पहिल्या हेतून स्टेटमेंट केली की आम्ही काय काढपाक शकना नेक्स्ट एप फ्रॉम 21 टू 28 हे त्यांच्यानी मेन्शन केले आणि दुसऱ्या पेजीचेर ते सांगता की 60 डेज आमका कसलेच हे पदयात्रा नाले डेमॉन्स्ट्रेशन नाले काय करपाक मेळचे ना हेचो मिनिंग इतलोच की हो जो सरकार असा हो सरकार कर्नाटका मादय दिवपाक नेटान सामको एकटाय झालेलो आसा हे डबल इंजीन सरकार गोंयची मादय कर्नाटका विकपाक आपणाक जाता तितले लॉ बॅन करून गोंयकारांक काळोखान दवरून आपली सेटिंगां करपाक सोदता आमकां खबर आसा की हे सेटिंग जे जाला ते वयल्यान जाल्ले आसा डबल इंजिनाच्या वयल्या इंजिनान हे सेटिंग केल्ले आसा की गोंयकारांक जागे जावपाक दिवपाचे ना जेन्ना आमी पदयात्रा स्टार्ट केली इट वॉज नॉट अ प्रोटेस्ट पयली म्हटल्यार तो डेमॉन्स्ट्रेशन नासले ना तो स्ट्रायक नासलो एक अवेरनेस क्रिएट करपाक एक एज्युकेशनल एक गांधीयन स्टायल ही एक पदयात्रा आसली सो ह्या पदयात्रे पासून कोणाकूच कसलोच त्रास जावपाक जायनासलो सीएम प्रमोद सावंतान आणि त्याचे जे वांगडी आसा त्यांच्यानी असेंब्लीन जेन्ना मादयेचे डिस्कशन झाले लास्ट डे ऑफ असेंब्ली गेल्या फावटी तेन्ना ते सेशनाक त्यांच्यानी इतलेच सगळ्यांनी सांगले की सगळ्यांनी एकठांय येवपाक जाय गोंयकारांनी जागे जावपाक जाय आणि आमची मादय आम्ही राखपाक जाय जेन्ना ते असेंब्ली नी उतरां काडटा आणि दुसरे वटेन जेन्ना टुगेदर फॉर मादय मुवमेंट हे लोकांक जागृत करपाक लोकांक जागे करपाक लोकांक अवेअर करपाक ह्या विषया बद्दल सांगपाक जेन्ना गांवां गांवांत वाड्या वाड्यार वचपाक सोदता तेन्ना ह्या सरकाराक प्रॉब्लम जाता तेन्ना ह्या सरकाराच्या पोटांत दुखता कित्याक लोक जर जागे झाले लोक जर जागे झाले जाल्यार मादयची जी चळवळ आसा मादयचो जो आवाज आसा तो स्ट्रॉंग जातलो आनी ही मादय तेंकां कर्नाटका राज्य विकपाचे तेंचे जे षडयंत्र चल्ला जी कॉन्स्पिरेसी चल्ला ती खंय तरी फेल वयतली हो भय ह्या डबल इंजिनाच्या बीजेपी सरकाराक पडलेलो ना जाल्यार सादी एक पदयात्रा अवेरनेस पदयात्रा आडोवपाचे कारण आमकां तरी दिसना ज्या सत्तरीन मादय पयली पावता त्या सत्तरीन आमी जर पदयात्रा सुरू करपाक सोदता जाल्यार सरकाराक प्रॉब्लम कितें सरकारान हेचेर आन्सर दिवपाक जाय सीएम प्रमोद सावंतान हेचेर आन्सर दिवपाक जाय की तुमकां लोक जागे जाल्ले जाय की नाका तुमकां अवेरनेस केल्ले जाय की नाका ह्या बीजेपीच्या मिनिस्टरांनी डब्ल्यूआरडी मिनिस्टरांनी सीएमांनी सांगलेले की आम्ही व्हडली मिटींग घेतले आम्ही व्हडल्या मिटींगी आम्ही घेवपाक शकता आणि आम्ही लोकांक हाडून अवेरनेस क्रिएट करपाक शकता आणि आमच्या सायडीच्यान आम्ही अवेरनेस क्रिएट करतले म्हणून पूण अजून मेरेन ह्या बीजेपीन एकूय मिटींग घेतलेली ना एकट्या त्याच्या आमदारान एकाय त्याच्या मिनिस्टरान अजून मेरेन आपल्या कॉन्स्टिट्युएंसीन मिटींग घेतलेली ना
अजून मेरेन त्यांचे डोर टू डोर चालू झाले ना, अजून मेरेन त्यांची पदयात्रा चालू झाली ना, अजून मेरेन त्यांचे अवेअरनेस कॅम्प झाले ना, अजून मेरेन त्यांच्या पंचायतींनी लोकांक हाडून अटेंडन्स थंयसर हाडून लोकांक अवेअरनेस जे करपाक जाय त्या लेवलाचेर ते झालेले ना. अजून मेरेन ह्या सरकारान टीव्हीचेर ना जाल्यार आमच्या कदंबा बसीचेर ना जाल्यार प्रिंट मिडियाचेर खंयसरूच म्हादयक लागून अवेअरनेसाचे एडवर्टिजमेंट दिल्ले ना, नाजाल्यार केल्ले ना. आयज तुम्ही पळयता कदंबाचेर कर्नाटका टुरिझमाचे पोस्टर लागला, स्टिकर्स लागला, तेचेर पान मसालाचे स्टिकर्स लागला, पूण ह्या सरकारा कडे तेच कदंबा म्हादयची जागृताय करपाक लोकांक जागे करपाक एडवर्टायज दिवपाक तपासतात ना, ना त्यांची वील पॉवर ना, त्यांची इच्छा ना. ह्या सरकारान अजून मेरेन खंयच्याच मिडियाक म्हादयचेर म्हादयच्या टॉपिकाचेर एडवर्टिजमेंट दिलेले ना, खंयच्या पेपराचेरूय आमी पळोवंक ना. सो हेचो मिनींग इतलोच की हो सरकार गोंयची म्हादय कर्नाटकाक विकपाक सोदता आनी अर्दी तेंच्यानी विकलेलीच आसा, फक्त फॉर्मेलिटीज उरला. पूण आतां जर गोंयकार जागे जाले जाल्यार फुडल्या इलेक्शनाक तेंकां मार बसपाक शकता. ऑल ओव्हर इंडिया हो मुवमेंट ही चळवळ पावतली, ऑल ओव्हर इंडिया बीजेपीची नेगेटिव्हिटी जातली, बीजेपी कशी आपल्या पॉलिटिकल बेनिफिटाक लागून बारीक स्टेटीन कशी काबार करता, आपल्या पॉलिटिकल बेनिफिटाक लागून कशे लोकांची लाईफ लाईन काढून घेता, ही जर न्यूज अख्ख्या इंडियाभर पावली, भारतभर पावली जाल्यार तेंका खंय ना खंय तरी 2024 इलेक्शनाक डॅमेज जातलो हो भय ह्या बीजेपीक पडला. तेकाच लागून आमची जी 1500 किलोमीटर टोटलची पदयात्रा आसा पळय तिचे पयलींच तेंच्यानी हाडून तेंचे जे तेंचो जो प्लॅन आसा तो तेंच्यानी आउट केल्लो. द प्लॅन इज टू सेल म्हादय. आता ही ऑर्डर आमच्या फुड्यान पडल्या उपरांत आमी आमच्या लिगल एडवायजरा कडेन उलयले, तेंचे ही ऑर्डर आमकां 2-2.5 वरांक सुमार आमच्या हातीन पडली, तेचेर ते आतां सद्या काम चालू केल्लें आसा. सो हेच्या फुड्यान हाच्या फाटल्यान आमची मिटींग जातली आमच्या लिगल एडवायजरा कडल्यान, आनी फुडें आमी कितें करपाचे आसा, कोर्टान वचपाचे ना वचपाचे, कितें करपाची ऑर्डर कितें आसा कशी आसा, ह्या सगळ्याचेर आमी तुमकां फाल्यां ब्रीफ करतले. पूण तेच्या पयली एक इतलेंच सगळ्या लोकांक सांगपाक सोदता की काल जो काल पयर जी पदयात्रा आमी चालू केल्ली ही पदयात्रा 70 वोटरान एप्लिकेशन करून ही पदयात्रेचे पर्मिशन मागून चालू केल्ली. आमच्या वांगडा 70 लोकूय आसले, 70 भुरगेय आसले, आमकां तेंचो तेको आसलो आनी तेकाच लागून आमकां लोकांचो तेको आसा. आमकां थंयसर 10,000 आमचे वोटर्स आसा. हे सगळे आसल्या कारणानूच आमी ते स्टेप घेतले की आमी थंयच्यान पदयात्रा करपाक शकता. सो आयज जर कोणूय म्हणटा की हांगा भायल्यान लोक येवन पदयात्रा करता जाल्यार हो हे जे स्टेटमेंट आसा हे संपूर्ण चुकीचे आसा. हे जी ऑर्डर सरकारान काडले ही सीएम प्रमोद सावंताक एक व्हडली लज आसा. हेच्या वयल्यान कळटा की हो सीएम प्रमोद सावंत एक पपेट कसो वावरता, एक एजंट कसो वावरता, आनी वयल्यान जी ऑर्डर येता तीच तो फॉलो करता, आपले मायंड एप्लाय करिना. हेच्याय पयली तेणी केन्ना आपले मायंड एप्लाय करूंक ना, आनी म्हाका दिसता हो मायंडलेस आनी मायंड एप्लाय ना करणारो सीएम गोंयांक ह्या बीजेपीन दिल्लो आसा. कित्याक तेंकां सेंटराच्या बीजेपी चलोवपाक जाय, तेंकां गोंयची म्हादय, गोंयची आयडेंटिटी, गोंयची लायफ लायन काडून कर्नाटकाक फॉर देर इलेक्ट्रल बेनिफीट तेंकां विकपाक जाय, दिवपाक जाय, आनी गोंयकारांक उदकाक पादिशर करून गोंयकारांक गोंयांत काबार करून उडोवपाक जाय, गोंयचे एक्झिस्टन्स काबार करून उडोवपाक जाय. सो हे जे कितें जाला आमी हे फुडें कशें व्हरतले कितें व्हरतले तुमकां सांगतलेच, पूण आमी तुमकां एक सांगपाक सोदता की आमी 100 किलोमिटर न्हू, आमी जे आमचे 1000 to 1500 किलोमिटर जे आमी चलपाचे आसा ऑल पार्ट्स ऑफ गोवा, मॅक्झिमम पार्ट्स ऑफ गोवा ते आमी चलतलेच. कशेय रितीन आमी ते चलतले, आयज ना जाल्यार फाल्यां आमी चलतले, लोकां मेरेन पावतले. पूण आमी ट्राय करतले की जाता तितले बेगीन आमची पदयात्रा चालू जावची, सो दॅट कर्नाटका इलेक्शनाच्या पयली आमकां जर ह्या सरकाराचेर प्रेशर घालपाक मेळ्ळो आनी लोकांक तेची परिस्थिती जर कळ्ळी जाल्यार ह्या बीजेपी खंय ना खंय तरी ब्लॅक फुटार वयचे पडटले.
गिरेशा कड़ी सामचे कि पैर पदयात्र आयो जो ऑर्डर आता तथा एज एमएलए तेका जो आड़ेलो आनी आई जी 144 जे तेंच्यानी लायला एज एमएलए तेका किदें दिसता सगळे प्रेस मावांक गुड इवनिंग तुम पळयला आसतले हो जो आयज म्हादयचो इशू कितलो खरो जाल्लो आसा तो आनी जेन्ना कोणी आवाज काडपाक सोदता तेजो आवाज दाबून उडोवंक सोदता सरकार म्हणटा विधानसभेन कितलीशी भाशणां जाली पूण विधानसभेन थंय उरली तेज्या फुडें कांय जाल्लें ना कोर्टान बसून गेले कोर्टाच्या पसून निकाल कांय येयलो ना डीपीआर रिजेक्ट करपाक लागले बट डीपीआर आजून परत रिजेक्ट जाले सो इतले संपूर्ण चालू आसा आनी जेन्ना टीएफएमएम मुवमेंट जो आमी सुरवात केल्ली आसा आनी तेजो जो पदयात्रेचो पयलो दीस आसा त्या पयले दिसा जेन्ना आमी थंय गेले आनी अचानकूच आमचो डेप्युटी कलेक्टर पुलीस इन्स्पेक्टर मागीर आमचो मामलेदार लोकल मामलेदार हे सगळे थंय येयले आनी जो मुवमेंट आसा जी पदयात्रा आसा ती स्टॉप केली रिजन कांय स्टार्टींग तेजे रिजन कांय दिवंक ना पयलू म्हणून आलेले परमिशन ना जेन्ना आमी आर्ग्युमेंट केले जेन्ना हांव गेलो बिंग एमएलए हांव थंय मुद्दम गेलो कारण आमची जी पदयात्रा आसा ती स्टॉप केली म्हणून आनी जेन्ना तेका विचारले की ही जी पदयात्रा आसा ही आमची पीसफूल पदयात्रा आसा आमी फुडें व्हरता आमकां वचपाक जाय आमकां चलपाक जाय आमी ही रेली न्हू जी जी परमिशन घेवन चलोवपाची आमी पदयात्रा हेज्या पयली आमी पदयात्रेक परमिशन घेतलेली ना आमी फ्रॉम पत्राचे विष्णू पोले बसून आमी पदयात्रा काडली पूण केन्नाच परमिशन घेवंक ना फक्त आमी इन्फॉर्मेशन दिताले पुलीस स्टेशनाक इन्फॉर्मेशन आनी ती आमी इन्फॉर्मेशन दिल्ले इतले तेंका एक्सप्लेन केले तरी पूण तुमी राव म्हणले तेंका खंयचो दबाव जो बीजेपी सरकारा कडल्यान दबाव येयलो आसा की तुमी ही पदयात्रा कशी फुडें घेवपाची ना डेप्युटी कलेक्टराक कन्विन्स केलो सांगले की बाबा तुमकां कितें जाय मागीर तेका रिक्वेस्ट केली की आमकां तुमी परमिशन खंयच्या वेळाचे ते म्हणले एक एप्लिकेशन करा आमी तेजी स्क्रुटिनी करताले आमी पळयतले आनी तेजेर आमी डिसिजन घेतले सो आमी ते एप्लिकेशनूय केले आनी तेका एप्लिकेशन दिले एप्लिकेशन दिल्या नंतर तेंच्यांनी जितीन आफेना स्टँड तेंच्यानी आमकां परमिशन दिली आनी परमिशन घेवन आमी चलपाक लागले जेन्ना इतले एमएलए वचून थंय आमकां रायट दिना चलपाक स्पेशली हांव म्हणूंक सोदता की एमएलए पासून थंय रायट दिना म्हणजे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्ह ते म्हणटा की तुमी चलोंक शकना तुमी रावा तुमी बंद पुलीस येयले आमकां हाडिले तुमी बंद म्हणून जाले तशेंच जेन्ना आमकां परमिशन दिली परमिशन दिवन आमी सांगले ओके आमी तुमी कितें सांगता तें आयकता त्या भशेन आमी फुडें वयता सो जेन्ना परमिशन आमकां ऑर्डर जेन्ना आमच्या हातीन येयली तेन्ना आमी फुडें चलपाक लागले ऑलमोस्ट अराउंड 6-7 किलोमिटर आमी चलोन फुडें गेले जेन्ना फुडें गेले परत सेम सिच्युएशन परत थंयचे जे पुलीस आसा जावं आमचे डेप्युटी कलेक्टर आसा परत येयले परत ते म्हणले आमकां रिवोक केली इन बिट्वीन कोणान तेंचेर प्रेशर घातलो आयज अशें जाल्लें आसा गोंयांत की प्रेशराचेर काम चलता काय कितें हांगा लॉ एंड ऑर्डर ना काय कितें तेज्या पयलू हांवें सीएमाक वचून फोन मारून सांगलें की बाबा आमी जी पदयात्रा करतात जी टुगेदर फॉर म्हादय मुवमेंटाची पदयात्रा करता ही पीसफुल्ली पदयात्रा आमी फक्त चलता आनी हेका खंयच्या हितून परमिशन जाय हें तेंकां सीएमाक वचून सांगलें हांवें पूण तेज्या नंतर वचून तेंच्यानी रिवोक करून हाडली परमिशन रिवोक करून हाडली आनी सांगलें जालें की तुमी फुडें वचनाका आनी थंय थंयचे कोण दोग्तीक चोग जाण येयले आनी ते पयले शाणपण सांगलेले थ्रेटन करपाक लागले ते म्हणपाक लागले की आमी तुमकां फुडें वचपाक दिवपाक ना कित्याक ते आमी पळयतले म्हणल्यार अशे पद्दतीची दादागिरी हांव मुद्दम सांगूंक सोदतां अशे पद्दतीची दादागिरी जेन्ना एमएलए बसून फुडें आसा ते आमी ऑनरेबल आमचो डेप्युटी कलेक्टर आसा थंय पुलीस इन्स्पेक्टर आसा हेंच्या फुडें आमी उलयता तेन्ना हे एरियान ते सांगलेले आमी तुमकां फुडें वचपाक दिवपाचे ना म्हटल्यार एक आमदार बसून आसून म्हाका बसून जो रायट तुमी फुडें वचपाक दिवंक शकता जेन्ना पुलीस फोर्स थंय आसा पुलीस सगळे पुलीस ऑफिसर्स थंय आसा डेप्युटी कलेक्टर आसा तेंचे आयकून घेता आनी तेंकां लागून तुमी वचपाक दिना हे कसली डेमोक्रसी आयज फियर फॅक्टर क्रिएट करपाक सोदता आमच्या भितर ना हे रॉंग आसा आमी फियर फॅक्टर तुमी जितलो फियर फॅक्टर हेज्या पयलू कितलोचो जो विश्वजीत राणे आसा तेणें कितलोसो ट्राय केलो फियर फॅक्टर क्रिएट करपाक सीएमान खुबसो फियर फॅक्टर क्रिएट करपाक ट्राय केलो आमी भिवपी मनीस न्हू तुमी भिवपाची गरज ना आमी भियत ना जो सीएम म्हणटा पळय भिवपाची गरज ना आमी भियत ना
तू थंय येवन तांकां सॉरी म्हणल्यार डायरेक्शन करेक्ट दिवपाक जाय की आयज हे इतले जाले आनी आयज हो जो 144 सेक्शन तुमी इम्प्लिमेंट केल्लो हितून कळटा अक्षरशः कळटा की बीजेपी सरकार हो भियाल्लो आसा. तुमी भिवपाची गरज ना म्हणटा फक्त कोणाक, पण तुमी भियाल्ले आसा. आमची एक बारीकशी पार्टी ऑलमोस्ट 10% वोट शेअर आसलेली पार्टी आनी हे बारीकशे पार्टीक तुमी भियाल्ले आसा, बारीकशी रिजनल फोर्साक भियाल्ले आसा. नाजाल्यार तुमी खंय ना खंय हे जो स्टेप घेतलो आसा जो 144 सेक्शन म्हटल्यार कितें, कोणाकूच थंय एकटे जावपाक दिवपाचे ना, कोणाकूच थंय पदयात्रा करपाक दिवपाचे ना, कोणाकूच कांय करपाक दिवपाचे ना. स्पेसिफिकली टुगेदर फॉर माधवी मुवमेंट म्हटल्यार कितें, आयज तुमचेर खंयचो दबाव, तो सेंटराचो अमित शाहचो दबाव आसा, तुमचे थंय मोदीचो दबाव आसा, हे कोणाक कांय कळना. हे सगळे लोकांक कळटा. आयज आयज सगळे लोकांक दिसून येयल्ले आसा की तुमी आयज डिक्टेटरशीप चलयल्ली आसा. आमचो जो मेन हेतू आसा तो म्हणजे अवेरनेस करपाचो, तो म्हणजे लोकां मेरेन पावपाचो. आनी हे 70 म्हणजे एक सेपरेट खंयचो रिजन न्हू, सेपरेट एक डिस्ट्रिक्ट आसत, एक 70 म्हटल्यार एक डिफरंट कंट्री न्हू. थंय कोणी वचपाक शकता, आज आमदाराक धाडयता, फाल्यां कशें आसतलें जाल्यार फाल्यां विधानसभेन म्हाका वचपाचें आवडूंक शकता. विधानसभेन तूं येवंक नाका, तूं बंद विधानसभेन, तुमी कितें काडटा तुमी बंद करता. ही डेमोक्रसी. आयज तुमी 70 वचपाक आमदारा हाडूंक शकता, जाल्यार फाल्यां तुमी हांगा विधानसभेन वचपाक हाडयतले. तुमी म्हणटले विधानसभेन येवकूच ना, लास्ट विधानसभेन तुमी म्हाका काडून उडयलो. म्हटल्यार आयज बीजेपी सरकार जो जाला तो डिक्टेटर सरकार जाल्लो आसा. तांकां फक्त कितें आसा, आपणाचें कितें आसा, मनमानी करपाचो सरकार. तांकां ऑपोजिशन कितें उलयतलें नाका, ऑपोजिशन कितें टिका करता ती आयकपाची ना. आमी कितें सांगता ते आयकया, मात आमी थंय तुमी कितें सांगता पळय ते आयकपाक येयल्ले ना. तुमी कितें रॉंग करता तेजेर बडी मारपाक आमी येयल्ले आसा. आनी प्रत्येक वेळार जेन्ना जेन्ना तुमी रॉंग कितें करतले तेन्ना तेन्ना आमी आसतले. आयज तुमी कर्नाटकाक जाय तशें थंय डीपीआर दिले, सगळे जाले, थंय सीएम वयता भाशणां दिता, सीएम सांगता की बाबा तुमकां केला सगळे उग्गी आसा, सीएम तोंड बंद करून लोक गेल्लो. अक्षरशः लस गोंयाक, कित्याक तूं गोंयाक रिप्रेझेंट करता, तूं थंय गेला आनी वयल्यान सांगता तांकां सगळे बरे आसा. परत बीजेपी सरकार कर्नाटकाक येतलो आनी बीजेपी सरकार आयज थंय बीजेपी सरकार कितें प्रोमीस करता, करोडांनी पयसो जो आसा तो म्हादयेक लागून तुमी प्रोमीस करता. हेजेर तुवें केन्ना कांय उलोवंकूच ना, फक्त म्हणटा आमी कोर्टान अपील केल्ले आसा. आनी कोर्टान वचून कितें सांगलें, डीपीआरचे जे आसा ते वचून तूं रिजेक्ट केल्ले ना. म्हटल्यार आयज अशें जाल्लें आसा की बाबा तुमकां सरकार जो चलयता, हो आयज बीजेपीचो सरकार चलयता, जो सेटींग सरकार जाल्लो आसा, दोनूय वाटेच्यान सेटींग करता, कर्नाटका महाराष्ट्रा गोंय तिनूय वाटेच्यान. आनी थंय अमित शाह येता आनी अमित शाह आपणाची स्टेटमेंटां दिता. आनी हे प्रत्येक गोंयकारांक पळोवन येयल्ले आसा, 70 पळोवन येयल्ले आसा. कारण जो म्हादयचो फ्लो आसा तो पयलू 70 सुरवात जाता. खुबशे स्टेटमेंट जाता, आमी तेजेर आयज चड उलयना, कारण इतले स्टेटमेंट खूब स्टेटमेंट करीत. पण जे अंडर कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आसा ते खरें म्हणल्यार सगळ्यांक मेळपाक जाय. आमचो जो फंडमेंटल रायट आसा, फ्रिडम ऑफ स्पीच आसा, तो रायट आमकां मेळपाक जाय. आर्टिकल 99 अंडर जे बरयल्ले आसा की फ्रिडम ऑफ स्पीच, पीसफूल प्रोटेस्ट करा, जावं पीसफूल पदयात्रा कितेंय करूं शकता, हो जो जो आसा आयज तो राखपाक जाय. आयज आमची डेमोक्रसी राखपाक जाय. आनी हो जो शरीर जो बीजेपीन रचलेलो आसा हेका आमी कशेंच बळी पडपाचें ना. आमी फुडें चलत रावतले, आमी फुडाकार घेतले. तुमकां जाता तितले ट्राय करा. आमी लिगल जे टर्म्स आसा आमचे लिगली आमी पळयतले कशें कितें फुडें वचपाचें, पण आमी थांबपाचे ना. हे क्लियर कट मेसेज बीजेपी सरकार बीजेपीक सांगपाक सोदता की तुमी आयज जे ऑफिसरांक मिसयूज करता, आमच्या पुलीस डिपार्टमेंटाक मिसयूज करता विथआउट एनी रिजन, म्हटल्यार कांय रिजन नासतना तुमी तांकां मिसयूज करून दाखयल्ले आसा. तांकां खंय ना खंय दुसऱ्या दिशेन पावयता, दुसऱ्या डायरेक्शनान पावयता, हे खूब रॉंग आसा. आनी हेजो आमी निशेध करता. आमी चलतले, आमी प्रत्येक गांवांत पावतले, आमी प्रत्येक कडेन पावतले. आमी जो म्हादयचो जो आमचो टुगेदर म्हादय मुवमेंट आसा हो आनीक स्ट्रोंग करतले. कोणाक कितें करपाचें आसा तें करा, बीजेपीक जाय तें ट्राय करा, मात आमी ओगी रावपाचे ना. तुमकां तुमची जी दादागिरी आसा ही दादागिरी खंय ना खंय काबार करपाची गरज आसा. आनी आयज आमी हें करपाक फुडें सरतले, कित्याक तुमकां दिसता की तुमी लोक ओगी रावतले म्हणून. लोक ओगी ना, लोक सगळे पळयता, लोक सगळे आयकता. आनी तेज्या फुडें आमी सगळे डायरेक्शन घेतले. आमचो जो लिगल एडवायजर आसा आमी ऑलरेडी तेजे कडेन उलयल्ले आसा, आनी तो आमकां ब्रिफींग सून करतलो. त्या नंतर आमी तुमकां फुडलो आमचो जो स्टेप्स आसा ते तुमकां सांगतले. देव बरें.
पदयात्रा विल कंटिन्यू पण आता न्हू कित्याक सध्या सेक्शन 142 आसा सो लॉ जो आसा तो ब्रेक करचो ना कित्याक काल तुझो आम्ही जेन्ना चलपाक घेता तेन्ना लॉ ब्रेक करूंक ना आम्ही केन्ना तेज्या पयली लॉ ब्रेक करूंक ना पूण कायद्यानुसार कितें करपाक जाय हेजेर आम्ही आता ऑलरेडी लिगल ओपिनियन आम्ही घेतले आनी फुडें कितें करूं इतलें सांगता की पदयात्रा चालू जातली आनी पदयात्रा कंप्लीटूय जातली डिस्कशन जाना सो सगळे लीगल टर्म सगळे लीगल एडवाइस घेऊन ओपिनियन घेऊन आम्ही डिसाइड करते की खंयच्यान चलपाक जाय आणि किती करपाक जाय चॅलेंज करपाक जाय किती ना ते फाल्यां सांगतले किती आम्ही तेजेर अजून डिस्कशन केलेले ना सत्तरी हजार पर्यंत लोक तुमच्या सध्या कितले आसा सत्तरी आमच्याकडे आमच्या वांगडा 10,000 डायरेक्ट वोटर्स आसा नॉन वोटर्स कितले आसा आणि त्याच्या मागीर आता कितले जॉईन झाला ते आय बी डोंट नो पण 10,000 लीगल वोटर जर आमच्या वांगडा आसात आसा दॅट इज अ प्रूफ सो कोण म्हणपाक शकना की आमच्या वांगडा सत्तरीचे लोक ना म्हणून फक्त थोडे पण सरपंच ना दॅट डझंट मीन की लोक ना आमच्या वांगडा 10,000 लोक आसा आणि त्याच्याकडून चोरूय असलेले नॉन वोटरूय असलेले आणि गेल्या फावटी वोट मारून तपले रात मारता तेही असतात तिका तेच म्हणटा न्हू ती नवीन आसा पॉलिटिक्सान सो दिव्या राणे इतलीच इतलेच एडवायस दिवपाक सोदता की कितें आसा पळय ते कोणाक तुझ्या खानाचेर फार दवरून मारपाक दिवं नाका कित्याक तुजो मिसयूज जावपाक शकता जसो काल जाला कित्याक तुवें पयली म्हटल्यार जे एप्लिकेशन कोणाच्या नांवान गेला ते पळोवपाक जातले ते पळोवंक ना तो वालपयचो वोटर न्हू तो जे कोण एप्लिकेशन केला विटू परब हो पिसुल्ल्याचो भुरगो आणि तो कोरिया कॉन्स्टिट्युएंसीचो वोटर आणि जे गावात आम्ही गेले त्या गावातल्या गावकारांना आम्ही मिळवले त्यांना आम्ही सांगले त्यांच्या कडल्यान देवाकडे सांगणे करून घेतला आम्ही देवाकडे सांगणे केले आम्ही त्यांचा आशीर्वादही घेतला सो जी आमची फर्स्ट डेची पदयात्रा आसली त्या सगळ्या गावांनी वचून आम्ही लोकांक जे गावकार आसले त्यांना ऑलरेडी इन्फॉर्म केले अशें न्हू की भायल्यान येवन कोण तरी चलता जाल्यार भायले जे करता वा आयज सत्तरी आनी वालपय कॉन्स्टिट्युएंसी कितले भायले आसा कितें ना आमी सगळे दाखयल्ले आसा व्हिडियोय दाखयल्ले आसा बसत्यो दाखयल्ले आसा वोटींग कार्डाय दाखयल्ली आसा वोटींग लिस्टूय दाखयल्ली आसा सो तिमी जे आयज भायले म्हणटा ती नवीन आसा पॉलिटिक्सान सो भायले म्हणच्या पयली तिणी 100 फावटी चिंतचे आनी जेन्ना तिणी काल स्टेटमेंट केलें की भायले म्हणून जाल्यार ती जेन्ना एका इव्हेंटासून भायर येयली तो इव्हेंट जो आसलो त्यांचं बूथ सशक्तीकरण जे बीजेपीचं आसलो ते त्यांना ट्रेनिंग दिवपाक गोंया भायलो मनीस येयलो हे तिणी मातशें लक्षात दवरपाक ओके म्हणून म्हाका सांगता हे तुमची कॅम्प तुम्ही स्टार्ट खंयसरल्यान 70च्यान केले म्हणून तुमचे बंद केले खंयच्यान बी केला आता आमकां ते खबर ना पूण स्टार्ट 70च्यान केले म्हणून खूप जाणांच्या पोटान दुखले थंयच्या दोनूय एमएलएच्या पोटान दुखले पूण हेजेर कितें आसा हेजेर काल भरपूर स्टेटमेंट तेंच्यांनी केला तेजेर विथ प्रूफ तेंची कितें स्टेटमेंटां जाले तेजेर आमी डिफरंट प्रेस कॉन्फरन्स घेतले ऑल टुगेदर कित्याक हो एक व्हडलो विशय आसा पूण आरजीची पदयात्रा बंद करपाचे तेंच्यांनी पयलींच डिसायड केल्ले हे कळटा कित्याक विदाउट एनी ऑर्डर तेंच्यांनी येवन आमकां पयलींच हाडयले आमच्या भुरग्यांक फोन वचपाक लागले सीआयडीच्यान फोन वचपाक लागले आमच्या भुरग्यांक पोलीस स्टेशना वयल्यान फोन वचपाक लागले कित्याक हें जाय हें करपाक जाय तें करपाक जाय सो ही सगळीं नाटकां आसा ही बीजेपी सरकाराची आसा भितर विश्वजीत राणे भितर प्रमोद सावंत फर्स्ट टायम म्हाका दिसता दोगूय जाण वांगडा येयल्ले आसा हे बीजेपीच्या कार्यकर्त्यांक एक टायम बरें दिसात विश्वजीत आनी सीएम प्रमोद सावंत दोनूय एका पेजीचेर आसा वांगडा आसा आरजीक सोपोवपाक नाजाल्यार आरजीक बंद करपाक पूण तेंकां सांगपाक सोदता हेच्याय पयली तुमी भरपूर ट्राय केले म्हाजेर थोडी पार घातलेले आरजीच्या भुरग्यांचेर केसी घातलेले आमची पार्टी रजिस्ट्रेशनाक प्रॉब्लम्स केल्ले पूण हे जाले ना आमचो आमदार एसेंब्लीन पावलो आमी थर्ड लार्जेस्ट पार्टी जाले तशें ह्याय फुडें आमकां जे चलपाक जाय ते आमी चलतले कितलेय तुमी प्रयत्न